एका आईनेच आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोव्यात घडली बंगळुरूच्या एका स्टार्टअप कंपनीच्या सीईओ असणाऱ्या सूचना सेठ यांच्यावर त्यांच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचे आरोप आहेत सहा जानेवारीला त्यांनी गोव्यातल्या सोल बनियान ग्रांडे हॉटेलमध्ये मुलासह चेक इन केलं होतं पण आठ जानेवारीला हॉटेलमधून चेकआउट करताना मुलगा सोबत नसल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना संशय आला नंतर कर्मचारी रूम स्वच्छ करण्यासाठी गेला असताना त्याला रक्ताचे काही डाग दिसले आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी सूचना यांच्याकडे मुलाबद्दल विचारलं असता मुलाला मैत्रिणीकडे राहायला सोडल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं पण पोलीस या पत्त्यावर पोहोचल्यानंतर तो खोटा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं शेवटी पोलिसांनी सूचना यांच्या कॅब ड्रायव्हरशी बोलून त्याला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचण्यास सांगितलं कि ये चित्रदुर्ग डिस्ट्रिक्ट में आई मंगला पुलिस स्टेशन के जुरिस्टिक्शन में तो कंसर्ट एसपी से भी मैंने बात की और पीआईएस के बीच में भी बातचीत हुआ ड्राइवर ने गाड़ी उस पुलिस स्टेशन में लेके गया आई मंगला पुलिस स्टेशन चित्रदुर्ग डिस्ट्रिक्ट आई मंगला पुलिस स्टेशन के स्टाफ से हमने रिक्वेस्ट किया कि एक बार तलाशी ले लो जब इनके लगेज ओपन करके देखा तो उसमें बच्चे का डेड बॉडी मिला पोलिसांनी सूचना यांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे